7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशीच्या चळवळीत चेन्नई येथे विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली आणि स्वदेशीचा नारा देण्यात आला। याची आठवण करण्यासाठी तसंच हजारो वर्षांचा वारसा आणि परंपरा जपणाऱ्या विणेकरांचा हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा 1947 ते 2021 या कार्यक्रमांतर्गत सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं संयोजक मनोज येलगुळवार आणि तिरुपती परके पंडला यांच्या वतीनं सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी तसंच उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा यांच्या हस्ते हातमाग विणकर सुदर्शन अनंतुल, सत्यावा अनंतुल, हनुमंतू भंडारी, लक्ष्मीनारायण मासण, मुकुंद राजगडे, दशरथ चिप्पा आदींचा सत्कार करून गौरव करण्यात आलाय। तर यावेळी सोलापूर महानगरपालिका उपसभापती गोवर्धन कमटम, चक्रपाणी गज्जम, लक्ष्मीकांत साका, प्रभाकर सादुल, योगेश मार्गम, दिनेश मैत्रे, पुरुषोत्तम श्रीगादी, सतीश संगा, सुनील सारंगी, नागेश म्याकल, शुभम यक्कलदेवी, लालू साणी, सुरेश कुंभार आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। प्रसंगी या ठिकाणी बोलताना कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी म्हणाले की 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशीच्या चळवळीत चेन्नई येथे परदेशी कपड्यांची जाळून होळी करण्यात आली होती। या सर्व इतिहासानंतर स्वातंत्र्य चळवळीतील पडलेल्या स्वदेशीच्या ठिणगीनं देशातल्या हातमाग उद्योगाला पुन्हा नव्यानं चालना मिळाली। दरम्यान विदेशी वस्तूंची होळी करून स्वदेशीचा नारा देण्यात आला असून यामध्ये विदेशी वस्तूंचा वापर सोडून देशात तयार होत असलेल्या वस्तूंचा पुरस्कार करण्यात आलाय। त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत देखील अनेक दिग्गज नेत्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली। यावेळी या स्वदेशी आंदोलनाचं स्मरण करण्यासाठी तसंच एखादं वस्त्र विणताना धाग्यांच्या गुंफणीतून त्यात अनेक भावभावनाही विणल्या जातात। हातमाग वस्त्रकला ही एक प्राचीन अभिजात कलाकृती आहे आणि आज अनेक ठिकाणी याचं जतनही केलं जातं। तर विणकरांच्या कष्टांचं आणि त्यांच्या समर्पणाचं मोल राखण्यासाठी आणि ही परंपरा जपण्यासाठी राष्ट्रीय हातमाग दिन हा कार्यक्रम साजरा केला जातो। हातमाग विणकाम करणं हा व्यवसाय शेतीनंतर मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या 43 लाख लोकांना रोजगार देणारा व्यवसाय ठरलाय। तर जगातील 95% हातमागांचे कापड हे भारतातून जगाला पुरविले जातात। तसंच आंध्रातून देखील येऊन पद्मशाली आणि इतर तेलुगू भाषिक समाज बांधवांनी हातमाग, यंत्रमाग आदी उद्योगात जम बसवून सोलापूरचं नाव साता समुद्र पार नेलंय। तर हे देखील सोलापूरसाठी गौरवास्पद आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं। आज या दिनानिमित्त त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपली एक भगिनी आहे, भगिनी खरं म्हणजे अंबादास गुत्तीकोंडा यांनी सांगितल्याप्रमाणे 7 ऑगस्ट 1905 रोजी या भारत देशाचे राष्ट्रपिता आदरणीय महात्मा गांधी यांनी विदेशी वस्त्र चा होळी करून स्वदेशी वस्त्र ह्या भारत देशामध्ये त्यांनी त्या विणकरच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे त्यांच्या हातात चक्र आहे, परंतु चरखा काही लोक आजकाल ते चरखावर बसून फोटो काढून हवेची सुरुवात केल्यासारखे दाखवणारे काही मंडळी आहेत, परंतु हे करण्याचा उद्देश म्हणजे की त्यावेळेस त्याने जे काय स्वप्न बघितलं होतं की भारत देशातील प्रत्येक नागरिकाला उद्योग मिळावा आणि त्यांचं उदरनिर्वाह व्हावा आणि तेही उद्योगपती व्हावा ह्या दृष्टीने त्यांनी या आत्मागची सुरुवात केली। मला निश्चित अभिमान या ठिकाणी वाटतो। आपण सगळे लोक हे मूळचे महाराष्ट्राचे नाही आहे, परंतु आपण त्यावेळेस आत्ताचा तेलंगणा तेव्हाचा आंध्र प्रदेश ह्या भागातून येऊन या सोलापूर शहर आणि सोलापूर शहर आणि महाराष्ट्र हीच आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मानून जी कला आजपर्यंत मी जोपासला। कारण आता आपल्याला माहीत आहे नवीन नवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी येऊन या हातमागला तेवढं मागणी त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये उरलेलं नाही, पण आता अलीकडे की हे पांढऱ्या कपड्यांना हातमागलाच त्या ठिकाणी डिमांड येत आहे।